पोलिसात असं काय झालं आहे की दिवसेंदिवस पोलीस बदनाम होत चालले आहेत, की पूर्वीचा जो धाक होता पोलिसाचा तो राहिला नाही, यावर चर्चा करूयात. वायसी, तुमच्यापासून सुरुवात करतो की ज्या प्रकारची प्रकरणं पुढे येत आहेत, कारण एवढ्या वरिष्ठ हुद्द्यावरचे जे ऑफिसर आहेत, आज ड्रग सेलिंग करताना किंवा ड्रग विकताना त्यांना पकडले गेले, अशा वेळी सामान्य लोकांना एक जो मेसेज जातो त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? नाही, मेसेज जाण्याचा काही प्रश्न नाही. सामान्य माणूस रोजच्या रोज हे अनुभवतो आहे की पोलीस खात्यात जे चाललेलं आहे प्रत्येक माणसाला त्याच्यात अनुभव येतो आहे. आणि पूर्वी जे होतं की ठराविक अधिकारी काहीतरी उद्योग करायचे, लाच जरी कोणी घेत असेल पूर्वी तरी ती बाहेर माहिती पडत नसे, पण आज सर्वसामान्य माणसाला प्रत्येकाला माहिती पडतं. पोलीस कमिशनरची नेमणूक करून घ्यायला किती पैसे लागले, डायरेक्टर जनरलच्या नेमणुकीला किती पैसे लागले, यांनी कुठे किती पैसे दिले, या गोष्टीच्या चर्चा चालायला लागल्या आहेत. याचा अर्थ एकच आहे की कुठेतरी काहीतरी पेटतं आहे म्हणून दूर निघतो आहे, आणि हे कुठेतरी थांबवायचा प्रयत्न झाला पाहिजे, तो होत नाही आहे. आणि मी सेवानिवृत्त होता होता या बाबतीत अनेकदा आमच्या बैठकांमध्ये बोलत असे की इथे याला कुठेतरी पायबंद घालावं लागेल, पण वरिष्ठ अधिकारी जर कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर असा हात पसरून उभे राहायला लागले तर सर्वसामान्य माणसाला याचा काही उपयोग होणार नाही. आणि पण याला सर्वस्वी जबाबदार पोलीस आहेत की याला पूर्ण व्यवस्था जबाबदार आहे? नाही, मी असं म्हणेल की व्यवस्था जबाबदार आहेच, परंतु जास्तीत जास्त जबाबदार पोलीस आहेत. व्यवस्था, मी अनेक वेळा हा मुद्दा मांडला की क्रिमिनल जस्टिस सिस्टीम या देशाची जी आहे ती अतिशय विचित्र आहे. ब्रिटिशांच्या वेळी जे कायदे बनवले गेले त्याच्यात थोडा थातुर मात्र बदल करून तेच पोलिसांना वापरायला दिले जात आहेत. आणि पूर्वी त्यावेळी जे कायदे बनवले होते ते इथल्या लोकांना त्रास देण्याच्या उद्देशाने बनवलेले होते, आणि त्याच कायद्यांचा आधार घेऊन आम्ही सत्ता टिकवण्यासाठी त्याचा गैरवापर करतो आहे, आणि पोलीस सोयीस्करपणे तो गैरवापर करू देत आहेत. त्याचं कारण त्यांचाही स्वार्थ त्याच्यात अडकलेला आहे, आणि त्यामुळे ही परिस्थिती अशीच राहणार आहे. आपल्याबरोबर ॲडव्होकेट वसुधा कराड पण आहेत, सामाजिक कार्यकर्ता. ॲडव्होकेट वसुधाजी, तुम्ही काय म्हणाल की ज्या पद्धतीने हे पूर्ण चित्र उभं झालेलं आहे, आज आपण जळगावमध्ये बघितलं की ज्या पद्धतीने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला एका मारहाणीमुळे, 55 वर्षाचा शेतकरी होता आणि त्याला एवढं बेदम मारलं की तो मृत्युमुखी पडला, आणि मुंबईची जी घटना आहे त्यात हा माणूस आधीच, म्हणजे एवढा वरिष्ठ अधिकारी, आधी एकदा पकडला गेला होता, पुन्हा रिइन्स्टेट झाला, पुन्हा अशाच प्रकारची कारवाई करतोय, आता ड्रगमध्ये इन्वॉल्व्ह झाला, तर याला बेसिकली सुधारण्यासाठी नक्की काय करायला पाहिजे? कारण याला फक्त पोलीस जबाबदार आहेत असं म्हणून चालणार नाही, एकूणच जी व्यवस्था आहे त्याचा पण कुठेतरी दोष आहे. आपण म्हणतो ते अगदी बरोबर आहे. हा पोलीस हा एकूण समाज व्यवस्थेचा एक भाग असल्यामुळे एकूण समाज व्यवस्थेमध्ये जे काही दुर्गुण आलेले आहेत, आणि विशेषतः माझं तर स्वतःचं असं मत आहे की आपण हे जे खाजगीकरण उदारीकरण जे स्वीकारलं याच्यानंतर एकूणच मानसिकता जी आहे समाज मनाची ती अशा पद्धतीची बदलत गेलेली आहे की जिसके हात में लाठी उसी की भैंस, कायद्याचं राज्य आहे किंवा नाही हा प्रश्न पडावा अशी साधारणपणे आपल्या समाजामध्ये एकूण परिस्थिती आज दिसून येते आहे. प्रत्येक गोष्टीचं रूपांतर हे एका क्रय वस्तूमध्ये झालेलं आहे. प्रत्येक गोष्टीचं काहीतरी बाजार मूल्य आणि त्याच्यानंतर पैसा, आणि हे जर काही केलं तर आपलं काही बिघडेल अशी भीती वाटेन अशी आज समाजामध्ये झालेली आहे. आणि ह्या एकूणच सामाजिक परिस्थितीचा परिणाम हा पोलीस दलावरती आणि पोलिसांच्या कारवायांवरती सुद्धा दिसून येत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी सामाजिक मानसिकतेमध्ये सर्व नैतिक मूल्यांचा जो ऱ्हास गेल्या काही वर्षांमध्ये झालेला आहे त्याचा एक परिणाम म्हणून सुद्धा ही चित्र आपल्याला दिसत आहे. या व्यतिरिक्त जर बोलायचं झालं तर मगाशीच पवारसाहेब बोलल्याप्रमाणे पोलिसांसाठी इंग्रजांच्या काळामध्ये झालेला 1861 सालाचा पोलीस ॲक्ट आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल, म्हणजे पोलिसांचं इफिशियन्सी, त्यांची अकाउंटेबिलिटी चेक करण्यासाठी स्वतंत्र भारतामध्ये कुठलीही इंडिपेंडंट व्यवस्था निर्माण करण्यात आलेली नाही. म्हणजे इंडिपेंडंट व्यवस्था नसल्यामुळे पोलीस आपण जे काही करतो त्याच्याबद्दल कुणीतरी आपल्याला विचारणार आहे अशी भीतीच आज पोलिसांच्या मनात राहिलेली नाही. तुम्ही एक शब्द वापरला की सामाजिक मानसिकता, सामाजिक स्वास्थ्य बिघडलं आहे का? डॉक्टर, तुम्ही काय म्हणाल की खरंच सामाजिक स्वास्थ्य बिघडलं आणि पोलिसांवर वेळोवेळी आपण ब्लेम करतो की ठीक आहे पोलीस अशा प्रकारच्या व्यवहारात नेहमी अडकलेले दिसतात किंवा आता जास्त अडकलेले दिसतात, पण याचं नक्की कारण काय? बघा, सामाजिक स्वास्थ्य बिघडलेलं हे तर नक्कीच आहे,
आज आपण बघतो की ताणतणाव वाढलेला आहे, आपल्याकडेच नाही गावाकडे बी वाढलेला आहे. न माणसावरचा ताणतणाव वाढला की त्यानंतर त्याची मानसिकता बदलते, राग वाढतो. एखाद वेळेस ह्या प्रकारचं रागाची एखादी जी ही जी घटना आहे ती जर तेवढा ताण नसता तर एखाद वेळेस झालीही नसती. समाजविरोधक तत्व सगळीकडेच असतात, प्रत्येक पेशामध्ये अमुक एक टक्केवारी असणारच. डॉक्टरही असतील, वकीलही असतील, तसेच पोलीस खात्यातही आहेत. आज त्यांना अनुकूल एक परिस्थिती मिळाली, जसं वायसी साहेब म्हणाले की एक आज परिस्थितीच एवढी अनुकूल आहे की त्यांना ते करताना किंवा एखादी चुकीची घटना करताना भीती राहत नाही, आणि त्यामुळे बिंदासपणे ते त्या घटना करतात. आणि त्यानंतर मग जर शिक्षा मिळाली नाही, जसं सुटला हा माणूस 4 वर्षापूर्वी पकडला गेलेला, परत सुटला. उदाहरण काय होतं हे समाजाकरता, पोलीस खात्याकरता, सगळ्यांकरता, की चूक केली तरी मला माफी मिळते, दुसरी मोठी चूक करण्याकरता मी मोकळा, ही मानसिकता बनते. आणि मग ही मानसिकता चालू राहून गुन्हे वाढत जातात आणि माणूस आणखी आणखी मोठ्या चुका करतो, एकाला बघून दुसरा करतो. ते जनरलायझेशन होऊन जातं की तो करून सुटतोय तर मी पण करून सुटू शकतो, आज तो करून एवढे कमावतोय तर मी का नाही कमावे. त्यांच्याच घरून नाही, त्यांच्या स्वतःतूनच नाही, माझ्याकडे अशी काही न पेशंट देखील आलेले आहेत की जे म्हणाले आहेत की म्हणजे याच खात्यातून की मला माझ्या घरच्यांकडून प्रेशर येतं, माझा मुलगा म्हणतो मला की बाबा ते कसे करतायत आणि मी कसा आहे. तर ही परिस्थिती देखील येते. आपल्याबरोबर आशिम सरवदे पण आहेत, मानवी हक्काबद्दल ते नेहमी लढा देत असतात. आशिमजी, तुम्ही काय म्हणाल की जेव्हा पोलिसांबद्दल लढा द्यायचा असतो तेव्हा कोण समोर येत नाही, जनरली पोलिसांनी अत्याचार केले की मात्र आपल्यासारखे लोक किंवा मानवी हक्कातले लोक पुढे येतात, तुम्हाला वाटतं पोलिसांना पण आज गरज आहे खरंच त्यांना त्यांचे हक्क मिळवण्यासाठी? खरं तर जेव्हा आपण हिंसेचं भयानक दृश्य स्वरूप पाहतो तेव्हाच आपल्या मनामधल्या त्या भावना जागृत होतात की आपण याच्याबद्दल काहीतरी बोलायला पाहिजे, आपण याचा विरोध करायला पाहिजे. पोलिसांचा अत्याचार किंवा त्यांच्या मार्फत होणारी जी ॲट्रॉसिटी आहे ती अनेकदा लॉकअपमध्ये असते किंवा 4 भिंतींच्या मागे असते. जेव्हा ते अरेस्ट करून त्यांच्या अधिकाराखाली कोणाला तरी ठेवत असतात तिथे हिंसाचार होतो, तो बरेचदा आपल्या समोर येत नाही. पण अशा प्रकरणांमध्ये आज जे तुम्ही 3 प्रकरणं प्रातिनिधिक स्वरूपात मांडलेले आहे तिथे सरळ सरळ आपल्याला हिंसा होताना दिसते, लोकांच्या मनात चीड निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर मला वाटते की पोलिसांबद्दल लोकांमध्ये चीड निर्माण होणं हे मला खूप धोकादायक वाटतं, कारण की कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा आहे, गव्हर्नमेंटचा तर एक महत्त्वाचा आर्म आहे. त्याच्याबद्दल राग निर्माण होणं म्हणजे आपोआपच कायद्याबद्दलची एक वाईट प्रतिक्रिया तयार होणं आणि लोकांचा कायद्याबद्दलचा गैरसमज आणि कायदा न पाळण्याची प्रवृत्ती वाढणं याच्यामध्ये त्याचं रूपांतर होऊ शकते. त्याच्यामुळे दुसरी गोष्ट आहे की पोलीस ज्याला आपण म्हणतो ते पोलीस हे एक व्हिजिबल सिम्बॉल आहे गव्हर्नमेंटचा. आसिम सरोदेजी, तुम्हाला काय वाटतं की ज्या पद्धतीने मानवी हक्कवाले कुठे थोडासा अत्याचार झाला की ते पुढे येतात पूर्ण शहानिशा न करता, मग अशा वेळी पोलिसांचं मनोबल खच्ची होतं का? त्यांचं जर मनोबल खच्चीकरण होत असेल तर त्यामुळे त्यांच्या हातून गुन्हे घडतात का? आता आपण जे गुन्हे सध्या 3 प्रातिनिधी घेतले त्याच्यामध्ये कोणाचंही असं खच्चीकरण होऊन त्यांनी काही केलेलं असेल असं मला वाटत नाही. दुसरी गोष्ट की सगळेच मानवी हक्कांसाठी काम करणारे लोक सारखेच असतील असं नाही, काही जणांच्या प्रवृत्ती त्याच्यामध्ये पण वाईट असू शकतात. ते गैरफायदा घेण्यासाठी मानवी हक्क संघटना काढणाऱ्यांचंही प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यामुळे त्या प्रवृत्तीवर ते अवलंबून आहे की दबाव टाकण्यासाठी जर काही चांगल्या विचारांचा आधार घेतला जात असेल तर मला नक्कीच ते चुकीचं वाटते. मगाशी म्हटलं की पोलिसांच्या मानवी हक्कासाठी कोण लढताना दिसत नाही, पण पोलिसांनी एखादा अत्याचार केला किंवा अत्याचार केल्यासारखा वाटला की लगेच मानवी हक्कवाले जो भाऊ बनवतात, त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? मंदारजी, आपण खूप महत्वाचा विषय काढलेला आहे. आपल्याला माहिती असेल की आमदार विवेक पंडित जे आता आमदार झाले, अनेक वर्षांपासून पोलिसांच्या हक्कांसाठी काम करणारे मानवी हक्क कार्यकर्ते म्हणूनच त्यांची ओळख आहे. त्यांच्यासारखा पोलीस सुधारणा या विषयावरचा अभ्यास कोणाचा नाही आहे, आणि मी पण मागच्या 3 वर्षापासून पोलीस सुधारणा या विषयाला धरून अनेक अहवाल दिलेले आहे, अनेक रिपोर्ट आम्ही दिलेले आहे, अनेक अभ्यासाच्या अंती आम्ही काही निर्णय देऊन सरकारला सूचना पण केलेल्या आहेत. काही वेळा मी पुण्याच्या कमिशनरांना म्हणजे खूप आधी 4 वर्षापूर्वी विनंती केली होती की आम्हाला पोलिसांच्या मानवी हक्कांबद्दलचा सर्वे करण्यासाठी त्यांच्या जीवनाचा आलेख तपासावा लागेल, आम्हाला त्यांच्या परिवारातल्या लोकांच्या मुलाखती घ्यावं लागेल, पण त्यांनी आम्हाला नकार दिला. तर ओपननेस नसल्यामुळे पोलिसांच्या मानवी हक्कांबद्दल साधारणतः बोलत नाही, पण नक्कीच मला मानवी हक्कांबद्दल पोलिसांच्या जाणीव आहे, कारण मानवी हक्क हे सगळ्यांसाठी आहेत. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यात महत्त्वाचं दुसरं एक कारण आहे की पोलिसांसमोर आदर्श उभे केले जात नाही आहेत,
त्यांच्याच विभागात असलेले, म्हणजे मी आपल्याला मुद्दा एका मिनिटामध्ये माझा प्रश्न हा आहे की ज्या शेतकऱ्याला मारलं एका डीवायएसपीने त्याला का मारलं याच्या मागची कारण कोणीच तपासून पाहत नाहीये की ठीक आहे त्यांची चूक झाली एवढं मात्र नक्की की त्यांनी एवढं मारायला नको होतं किंवा मृत्यू जाईल जाईपर्यंत कोणालाच अधिकार नाहीये, पण अशा परिस्थितीत जेव्हा माणूस पोचतो त्याची काहीतरी कारणं असतील की नाही? ती कारणं नक्की शोधायला पाहिजे, ते मानसोपचार तज्ज्ञांचं काम आहे. पण मला असं वाटते की जेव्हा कायदा आणि सुव्यवस्था राबवण्याची यंत्रणा म्हणून आपल्यावर काहीतरी जबाबदारी दिलेली आहे तेव्हा कायदा हातात घेण्याचा नक्कीच आपल्याला अधिकार नाही. त्याच्यामुळे आपण त्या कोणत्याही मारण्याचं समर्थन करू शकत नाही. पोलिसांना जास्ती जास्त जबाबदारी किंवा अधिकार काय आहेत? त्यांनी एखाद्या गुन्हेगाराला पकडवा न्यायालयासमोर उभं करावं. पण पोलिसांनीच खाकी ड्रेस घालायचा आणि म्हणजे एक मी कार्टून पाहिलं होतं ते आपल्याला सांगतो की खाकी ड्रेस घातलेला पोलीस आणि वरती जे ब्रिटिशांच्या काळामध्ये टोप घालायचे पांढरा तसं टोप त्यांनी घातलेला आहे आणि तोच जजमेंट करतोय. तर हे ऑन द स्पॉट जजमेंट करण्याचे प्रकारच चुकीचे आहे, हे मानवी हक्कांचं उल्लंघन आहे. त्याच्यामुळे अशा वेळेस जे लोक कर्तव्य विसरतात आपलं त्यांच्या मानवी हक्कांसाठी बोलणं नेहमीच फार कठीण असते. आणि दुसरा मुद्दा जो मी सांगणार होतो तो संपवतो फक्त एका मिनिटामध्ये की अनेक चांगले अधिकारी आहेत, म्हणजे मी आपल्याला नावं सांगतो, अशोक धिवरे साहेब आहेत, सुरेश खोपडे आहेत, विश्वास नांगरे पाटील आहेत, चंद्रशेखर दैठणकर आहेत, रवींद्रसिंग परदेशी आहेत, सदानंद दाते आहेत, सतीश खंडारे आहेत, जालिंदर सुपेकर आहेत. हे सगळे पोलीस अधिकारी आज चांगले अधिकारी म्हणून मानले जातात. तर यांचा आदर्श पोलीस विभागाने त्यांच्यासमोर ठेवायला पाहिजे. पण पोलीस विभागामध्ये पण अंतर्गत हेवेदावे इतके आहेत की कोणाला चांगलं म्हटलं तर दुसऱ्याला आवडत नाही, त्याच्यामुळे मग त्याला हिरो होऊ द्यायचं नाही, त्याला खाली ओढायचं. ही सगळी मानवी प्रवृत्ती पोलीस विभागात पण असल्यामुळे त्यांच्यामधल्या चांगल्या अधिकाऱ्यांना रोल मॉडेल्स म्हणून ते प्रेझेंट करू शकत नाही आहे. आणि म्हणून मग हे अधिकारी काही जे फ्रस्ट्रेट झालेले आहे ते अत्यंत वाईट वागत आहेत. म्हणजे वायसी पवार साहेब असतील किंवा मुश्रीफ साहेब असतील किंवा भास्करराव मिसर साहेब असतील, हे सगळे पण आधीच्या पिढीतले खूप चांगले अधिकारी आहेत, यांना का प्रेझेंट केलं जात नाही पोलिसांसमोर आणि पोलिसांना मानवी हक्कांचं प्रशिक्षण का दिलं जात नाही? तुम्हाला पटतंय का ज्या पद्धतीने म्हणतात की नेहमी जसं मी माशी म्हटलं की त्यांना पोलिसांच्या हक्कासाठी लढत नाहीत पण बाकीच्या हक्कासाठी लढतात, तेव्हा कुठेतरी पोलिसांना फ्रस्ट्रेशन येत असेल? नाही, एक मुद्दा असा आहे की पोलिसांचे जे मानवी हक्क आहेत त्याच्यासाठी खरोखर ही सरकारची जबाबदारी, पोलीस खात्याची जबाबदारी, पोलीस खात्याचे वरिष्ठ अधिकारी हेच त्यांच्या मानवी हक्कांचे प्रमुख आहेत, त्यांनीच त्यांचे मानवी हक्क जपले पाहिजेत ही धारणा आहे आणि त्यामुळे स्वतंत्र मानवी हक्क त्यांच्या करता नाही. परंतु जेव्हा मानवी हक्क आम्ही म्हणतो, आम्ही हक्काच्या पलीकडे जाणारच नाही आहे का की आम्हाला फक्त हक्कच पाहिजेत? मग ज्या माणसावरती आता जसं त्यांनी सांगितलं सरोदेंनी की वा पोलिसांना मारहाण करायची याचे त्याचे अधिकार नाही आहे, तुम्ही मला असं सांगा की तुमचे 100% गुन्हे उघडकीला नाही आले तर किती पोलीस अधिकाऱ्यांना घरी पाठवाल? तुम्ही ठेवणार त्यांना नोकरीत? नाही ठेवणार. त्याचं कारण असं आहे की समाज म्हणेल की यांना गुन्हे उघडकीला आणता येत नाही, यांचा काय उपयोग आहे पोलिसांचा?